शैक्षणिक व्हिडिओ असतील, पीडीएफ असेल किंवा इतर मटेरियल असेल ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला एलएमएसचा उपयोग होणार आहे. त्यासाठी गुगलवरती गेल्यानंतर ctbc.mograsys mograsys.com हे टाईप केल्यानंतर त्यावरती आपला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर समोर आपल्या इथे चांदमल ताराचंद बोरा या पद्धतीचा एक सर्च दिसेल, त्याच्यावरती आपला क्लिक करायचा आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला या पद्धतीनं विंडो दिसेल की ज्यामध्ये महाविद्यालयाचं नाव आहे, लोगो आहे, त्याच पद्धतीने इथे पर्याय आहेत आपल्याकडे इंग्लिश, मराठी आणि आणखी कोणतीही भाषा आपली असेल तर ती भाषा आपण निवडू शकतो. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला यू आर नॉट लॉग्ड इन असं दिसेल, तिथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला विंडो दिसेल, त्यामध्ये आपला या ठिकाणी आपला आय डी जो आहे महाविद्यालयाने दिलेला तो आय डी टाकायचा आहे. त्यानंतर आपण सेट केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. जर आपण मोबाईलवरती किंवा डेस्कटॉपवरती किंवा पर्सनल लॅपटॉपवरती काम करत असाल तर या पद्धतीने रिमेंबर युजर नेम म्हटलं तरी हरकत नाही आणि मग आपण लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपला पुढची जी विंडो दिसते ती विंडो या पद्धतीनं आहे की ज्या विंडोवरती अनेक ऑप्शन आपला दिसतात, त्यामध्ये इथे डॅशबोर्ड आहे, खाली साईट होम म्हटलेलं आहे, कॅलेंडर म्हटलेलं आहे, प्रायव्हेट फाईल्स म्हटलेलं आहे. पण तत्पूर्वी इथे समोर जे दिसत आहेत ते विषय दिसत आहेत. अनेक विषय समोर आहेत आपल्या इथे महाविद्यालयात, जे विषय शिकवले जातात ते विषय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यातला आपला जो विषय आहे त्याच्यावरती आपला काम करायचं आहे. इथे माझा विषय आहे लॉजिक आणि म्हणून मी त्याच्यावरती क्लिक करतोय. त्या विषयावरती क्लिक केलं की समोरची विंडो ओपन होते. इथे या विंडोवरती हा विषय माझा दिसतोय आणि इथे लिहिलेलं आहे टर्न एडिटिंग ऑन. या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर मला हव्या त्या पद्धतीनं माझं मटेरियल या ठिकाणी ठेवता येईल. पुस्तकाला जसं कव्हर असतं आणि त्या कव्हरवरती एखादा चांगला रिलेटेड फोटो असतो तसा फोटो आपल्या इथे आपल्या या पेजवरती ठेवायचा आहे. त्यासाठी इथे एडिटचं बटन दिलेलं आहे. या एडिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एडिट सेक्शन येतं आहे. त्या एडिट सेक्शनला क्लिक केलं की पुढे आपल्या या पद्धतीनं आपल्याला पुढची विंडो दिसते आणि इथे आपल्याला अनेक पर्याय दिसतात. इथे इमेज आहे, इथे देखील आपला व्हिडिओ किंवा आपला ऑडिओ टाकता येईल, ऑडिओ करता येईल, इथे सेव्ह करता येईल, म्हणजे इथे व्हिडिओ देखील आपला रेकॉर्ड करता येईल. अनेक पर्याय. इथे आपल्याला पहिल्यांदा एक इमेज टाकायची. ही इमेज इथून आपण घेणार आहोत. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे ब्राउज म्हणायचं आहे. ब्राउज म्हटल्यानंतर मी इमेज एक ठेवलेले डेस्कटॉपला एक मी फोल्डर करून ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी मटेरियल ठेवलेलं आहे. त्याला चूज फाईल मी म्हणतो आणि त्या फाईलमध्ये अरिस्टॉटल नावाचं एक इमेज आहे, ती मी इथे ओपन करतो. इथे मी नाव टाकतोय अरिस्टॉटल आणि इथे अपलोड दिस फाईल असं म्हणतोय. माझी फाईल ही अपलोड होताना आपल्याला दिसतंय. अगोदरही मी ती फाईल घेतली होती म्हणून मी इथे ओव्हर राईट असं म्हणतोय आणि ती फाईल आपला इथे सेव्ह इमेज या पद्धतीनं म्हणायचं आहे. तिथं इथे डिस्क्रिप्शन देऊया. दिस इमेज इज डेकोरेटिव्ह ओनली आणि हे इथे सेव्ह इमेज आपल्याला म्हणायचं आहे. ती इमेज या ठिकाणी सेव्ह होते आहे. या पद्धतीनं ती इमेज इथे सेव्ह झालेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या पद्धतीनं आपलं फ्रंट पेज तयार झाल्यानंतर आपण यामध्ये आपल्या विषयाचा अभ्यासक्रम देण्यासाठी इथे ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्सवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲक्टिव्हिटी आणि रिसोर्सेस दिसणार आहे.
आपलं विद्यार्थ्यांना सुरुवातीला रिसोर्सेसच द्यायचे आहेत म्हणून रिसोर्सेसवर आपण भर देत आहोत. यामध्ये गेल्यानंतर बुक आहे, फाईल आहे, फोल्डर आहे, IMS कंटेंट पॅकेज आहे, त्यानंतर पेज आहे, लेबल आहे आणि URL आहे. तर इथे पहिल्यांदा मी फोल्डर घेतो आहे आणि या फोल्डरमध्ये मला या विषयाचा अभ्यासक्रम जो सिलेबस आहे तो ठेवायचा आहे. FYBA लॉजिक आणि सिलेबस या पद्धतीने मी टाईप केल्यानंतर मला इथे माझा सिलेबस घ्यायचा आहे. तो इथे मला ड्रॅग करून देखील घेता येईल आणि म्हणून मी याला मिनिमाइज करतो आहे. आणि मी जे फोल्डर मध्ये ठेवलेलं आहे इथे डेस्कटॉप वरती मी फोल्डर ठेवलेला आहे आणि त्या फोल्डर मधला मला सिलेबस इथे ड्रॅग करून घ्यायचा आहे. तो मी या पद्धतीने घेतलाय आणि पुन्हा मी माझ्या मूळ विंडोवरती येतोय. आता या पद्धतीने इथे माझा सिलेबस आलेला आहे. तो सिलेबस इथे आणल्यानंतर मी सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स असं म्हणतो आहे. याच्यावरती क्लिक केलं की मी या ठिकाणी मागच्या पेजवरती जातोय की जिथं मी केलेलं काम मला इथे ऍड झालेलं आहे. इथे FYBA लॉजिक सिलेबस आलेला आहे. आता त्याच पद्धतीने मला सेमिस्टर ऍड करायचे तर त्यासाठी पुन्हा मी ऍड अँड ऍक्टिव्हिटी ऑर रिसोर्सवरती गेलो की पुन्हा मला ते पर्याय दिसणार आहेत आणि त्या पर्यायांमध्ये रिसोर्समध्ये मी जाऊन लेबल सिलेक्ट करतो. इथे या लेबलवरती आपण गेल्यानंतर तिथे आपल्याला इथे टाकायचं आहे काय तर सेमिस्टर वन. सेमिस्टर वन किंवा सेमिस्टर फर्स्ट अशा पद्धतीने आपण टाकून तिथे आपल्या त्या सेमिस्टरला असणारा जो टायटल आहे ते टायटल आपल्याला टाकायचं आहे. ट्रॅडिशनल लॉजिक ते टायटल टाकल्यानंतर आपलं इथे सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स अशा पद्धतीनं म्हणायचं आहे की पुन्हा आपण पहिल्या पेजवरती आपण जाणार आहोत. इथे सेमिस्टर फर्स्ट आणि ट्रॅडिशनल लॉजिक असं नाव आलेलं आहे. आता इथे या सेमिस्टरमध्ये मला किती टॉपिक आहेत तर ते चार टॉपिक आहेत आणि म्हणून इथे आपला बटन दिलेलं आहे ॲड टॉपिक्स. इथे क्लिक केलं की आपल्या इथे टॉपिक येतात. एक टॉपिक आहे का किती टॉपिक आहे तर इथे मी मला चार टॉपिक असल्याने चार असा आपला टाकतोय आणि ॲड टॉपिक्स म्हणतोय. हे म्हटल्यानंतर खाली चार टॉपिक तयार होतील आणि या टॉपिकमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिकच्या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना PDF PPT एखादी वर्ड फाईल असेल वर्ड फाईल, ऑडिओ फाईल असेल व्हिडिओ फाईल असेल तर या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल आपल्या त्या टॉपिकमध्ये ॲड करता येऊ शकतात ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्सच्या माध्यमातून. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी मी थांबतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या नंतरचा भाग पाहूया.